नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओ क्रमांक पाच मध्ये लोकसंख्या भाग दोन या प्रकरणातील लोकसंख्येचे घटक वयोरचना वयोरचना म्हणजे वयानुसार केलेली जी वर्गवारी आहे वयोगटानुसार असणारी लोकांची जी संख्या आहे याचा आढावा घेतला तदनंतर त्याच व्हिडिओ क्रमांक पाचमध्ये रचना किंवा लिंग गुणोत्तर दर हजारी पुरुषांमागे असणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण याचाही आढावा घेतलेला आहे तदनंतर विद्यार्थी मित्रांनो आपण लोकसंख्या घटकातील तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत साक्षरता आणि शिक्षण आता लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासावरती परिणाम करत असते बा लोकसंख्या जर साक्षर असेल तर देशाचा आर्थिक विकास हा जास्त असतो समाजामध्ये प्रगती झालेली आढळते परंतु जर लोकसंख्या निरक्षर असेल तर देशाचा विकास हा खुंटलेला दिसतो दक्षिण आशियाईचे देश असतील आफ्रिकेतील काय देश असतील पहा साक्षरतेच्या प्रमाणाचा थेट संबंध लोकांच्या राहणीमानावरती दिसतो आपण बघतो लोक एज्युकेटेड लोक खऱ्या अर्थानं आपल्या आरोग्याकडं लक्ष देतात खऱ्या अर्थानं त्यांचा उद्देश असतो की चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगल निरक्षर लोकांना याचं काय देणं घेणं नसतं पा ते सामाजिक रूढी परंपरा असतील याच्यामध्ये गुंतलेली असतात पहा स्त्रियांचा समाजातील दर्जा सुद्धा साक्षर जर त्याचे प्रमाण जास्त असेल तर स्त्रियांचा दर्जा सुद्धा सुधारलेला दिसतो पहा निरक्षर मध्ये अजूनही काहींच्या अंगात येणे अजूनही स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक दिली जाते साक्षरतेवरती उपलब्ध शैक्षणिक सुविधा शासनाच्या धोरणाशी संबंधित असतो पहा साक्षरता असेल साक्षरतेमुळे देशाचं खऱ्या अर्थानं उन्नती उच्चाटन झालेलं आढळतपा परंतु आर्थिक विकासामध्ये औद्योगिक भरभराट साक्षरतेमुळे आलेले दिसते शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे त्या देशाने प्रगती केलेली दिसते आता साक्षरतेचा सा प्र साक्षरतेच्या थे प्रमाणाचा थेट संबंध लोकांच्या राहणीमानावरती मी मागा सांगितलं तुम्हाला शहरातील लोकांचं राहणीमान खेड्यातील लोकांचं राहणीमान पोशाख पद्धती असेल आहार पद्धती असेल याच्यामध्ये आपणाला निश्चित तपावत आढळते आर्थिक विकासाचे कारण व परिणाम या दोन्हीमध्ये सुद्धा आपणाला फरक आढळतो पहा तर नंतर साक्षरतेची व्याख्या कशाला म्हणायचं बरं साक्षर आपण स सर्वसाधारणपणे म्हणतो की ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येते आणि गणिती क्रिया समजून करता येतात तिला साक्षर म्हणतात काय लिहिता वाचता येतं आता भारतामध्ये सात वर्षावरील व्यक्तींचा विचार साक्षरतेच्या गणनेसाठी केला जातो की सात वर्षापासून ते जिथपर्यंत व्यक्ती जगते किंवा शंभर वर्षापर्यंतचा काल कालावधी यात किती लोक साक्षर आहे किती लोकांना लिहिता वाचता येतं किती लोकांना गणित क्रिया समजतात या सर्वांचा विचार खऱ्या अर्थानं भारतामध्ये साक्षरतेमध्ये केलं जातो आता जगात साक्षरतेचे वितरण असमान आढळते पा एकाच खंडात एकाच देशात एकाच राज्यात एकाच जिल्ह्यात आपणाला साक्षरतेमध्ये भिन्नता आढळतात गावामध्ये सुद्धा बघा काही कुटुंब पूर्ण साक्षर आहेत काही कुटुंब निरक्षर आहेत पहा तुम्ही बारकाईनं लक्ष द्या कि निरक्षर कुटुंबामध्ये अजूनही रूढी परंपरा असतील अंधश्रद्धा असेल यांना थारा दिलेला आढळतो पा आता साक्षरतेचे वितरण जास्त साक्षरतेचे प्रदेश जगाच्या सरासरीच्या तुलनेत युरोप उत्तर अमेरिका पूर्व व आग्नेय आशिया या ठिकाणी साक्षरता जास्त आहे आज जगामध्ये युरोपियन कंट्री असतील उत्तर अमेरिका असेल पूर्व आग्ने औद्योगिक बरोबर झालेली आढळते पहा साक्षरतेचं प्रमाण कसं या ठिकाणी आशियामध्ये सुद्धा आता यामध्ये जे काही जपान सारखे असतील इंडोनेशियासारखी बेटे असतील सिंगापूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साक्षरता आढळते आज जपान आशिया खंडातील सर्वात जास्त औद्योगिक उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत परंतु दक्षिण आशियाई देश आफ्रिकन आगन देश हे थोडे कमी चा, चा, साक्षर असलेले दिसतात उत्तर आफ्रिका पश्चिम आशिया दक्षिण आशिया शहराच्या वाळवंटाच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये साक्षरतेचे प्रमाण हे कमी आढळते पहा अशा रीतीने साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे आणि गणिती क्रिया समजून या ठिकाणी घेता येतात येता। क्रिया समजून करता येतात येता। यांचा समावेश साक्षर म्हणतो लक्षात आलं साक्षर आणि शिक्षण शिक्षण चांगल्या पद्धतीचं असेल तर त्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे पहा शहरामध्ये साक्षर स्त्री पुरुष प्रमाण जास्त आहे पहा खेड्यामध्ये स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण अतिशय कमी आहेत आता तरी मुली शिकायला लागलेल्या आहेत आत पाचू आपण आपल्या वर्गामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुली आहेत त्या मुलींच्या शिक्षणामध्ये दिवसेंदिवस काय होत चाललेलं आहे पूर्वी साक्षरतेचं महिलांचं प्रमाण अतिशय कमी असायचं कारण मुलींना चूल मुल, आणि मूल एवढंच कुटुंबाकडून तिच्यावरती जबाबदारी दिली जायची अशा रीतीने आपण या घटकामध्ये साक्षरता आणि शिक्षण हा तिसरा घटक अभ्यासलेला आहे तदनंतर या ठिकाणी पहा दोन पॉइंट आलेख दिलेला आहे पहा या ठिकाणी लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार दिलेले आहे सन दोन हजार सोळा मध्य आशिया जवळपास शंभर टक्के या ठिकाणी शंभर आकडा उठलेला दिसत नाही पहा युरोप व उत्तर अमेरिका नव्याण्णव टक्के लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रौढ साक्षरतेचे प्रमाण हा याच्यामध्ये प्रौढ किती साक्षर आहेत त्या ठिकाणी पूर्व आग्ने आशिया शहाण्णव सत्त्याण्णव टक्के लॅटिन अमेरिका चौऱ्याण्णव टक्के उत्तर आफ्रिका पश्चिम आशिया एक्क्याऐंशी टक्के आता याच्यामध्ये तीन रंग दिलेले आहेत पहा लाल रंग काय दर्शवतो हो एकूण साक्षरते ची दाखवतो एकूण साक्षरता निळ्या रंगाने पुरुष आणि गुलाबी रंगाने स्त्रिया दर्शवलेल्या हो आहेत पहा तुम्ही जर या आलेखाच आलेख स्तंभाच आडवे स्तंभ आहेत पहा या स्तंभाचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल आणि याच्यावरून आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरही देता येतील याच्या खाली जे लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार दिलेले पहा त्याच्यामध्ये लिंग पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये कोणत्या प्रदेशाचा दर सर्वात जास्त आहे कोणत्या प्रदेशाचा दर सर्वात जास्त आहे पहा याच्यामध्ये मध्य आशिया आणि युरोप व उत्तर अमेरिका यांचा खऱ्या अर्थानं सर्वात जास्त दर आहे मध्य आशियामध्ये सुद्धा पहा त्यानंतर पूर्व आग्नेय आशिया या येतोय कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील जे आफ्रिकन देश आहेत यांचा साक्षरता दर कसा आहे सर्वात कमी आहे पुरुषांचं प्रमाण या ठिकाणी पासष्ट सॉरी बहात्तर स्त्रियांचं प्रमाण आहे सत्तावन्न साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे तर बघा स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे आता या ठिकाणी स्त्रिया गुलाबी रंगाने दाखवलेल्या आहेत लक्षात येते का सर्वांना तर मध्य आशियामध्ये स्त्री सा पुरुषांपेक्षा कसं आढळतं जास्त युरोपमध्ये सुद्धा ते जास्त आढळतं आता आलेखाबाबत तुमचं निष्कर्ष काय आहे तुम्हाला सांगितलं तर हा लिंग प्रौढ साक्ष फक्त प्रौढ साक्षरता दर्शवली या आलेखावरून आपल्याला समजतं की युरोप उत्तर अमेरिका मध्य आशिया या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण निश्चित द्याश जास्त आहे दक्षिण आशिया आफ्रिका या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण कमी झालेलं आढळतं पहा विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिक संरचना लोकसंख्या कार्यशील लोकसंख्या कशाला म्हणतो आपण जी लोकसंख्या प्रत्यक्ष काय करते काम करते उत्पादन निर्माण करते उत्पादन कंपनीमध्ये करते रोजगार करते किंवा आर्थिक उत्पन्न वाढवण्याचं काम करतंय आता पंधरा ते एकोणसाठ आणि साठ पेक्षा अवलंबित वृद्ध लोक आपण काय करतो रे त्यांना निवृत्ती घ्यायला लावतो घरी थांबवतो आणि लहान मुलं सुद्धा त्यांना कामाला झुंपलं जात नाही तर कार्यशील लोकसंख्या पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील श्री पुरुष यांचा समावेश होतो पहा कार्यशील मध्ये कोणत्या पंधरा ते, ते एकोणसाठ तर या ठिकाणी प्राथमिक द्वितीय तृतीय चतुर्थक यासारख्या व्यवसायात ही लोकसंख्या गुंतलेली कार्यशील लोकसंख्या कोणत्या प्राथमिक म्हणजे निसर्गावर द्वितीयक वस्तू निर्माण तृतीय आरोग्य शिक्षण सेवा देणाऱ्या अशा प्रकारच्या चतुर्थक बौद्धिक तंत्रज्ञानावरती आधारित जे व्यवसाय असतात यांचा समावेश होतो आता प्राथमिक द्वितीयक तृतीय आणि चतुर्थक यासारख्या व्यवसायात कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहेत याच्यावरून देशाचा आर्थिक विकास जर मोजला कोणत्या व्यवसायात जास्त गुंतलेले आहे पहा वरील कोणत्या प्रकारच्या व्यवसायात जास्त लोकसंख्या गुंतलेली आढळते याच्यावरून देशाचा आर्थिक विकास काढला जातो त्याचा मापदंड ठरवला जातो पहा उदाहरणार्थ विकसनशील देश अविकसित देश प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले अजूनही पहा शेती त्याचबरोबर मासेमारी पशुपालन विकसनशील देशामध्ये भारत असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल प्रामुख्याने परंतु द्वितीय तृतीय जपान अमेरिका ग्रेट ब्रिटन जर्मनी फ्रान्स चतुर्थक व्यवसायामध्ये या गुंतलेल्या आढळतात पहा ज्या देशांची अर्थव्यवस्था शेतीवरती आहे ते देश प्राथमिक व्यवसायामध्ये दे गुंतलेले आहेत कारण प्राथमिक व्यवसायामधला त्या देशांचा विकास कारण आपल्याकडं शेतीतील मिळणारं उत्पन्न कंपनी सारखं परफेक्ट आहे का रे तर टार्गेट पूर्ण होईल का नाही पा दरवर्षी येणारा जो मोसमी पर्जन्य आहे उदाहरणार्थ आपल्या दक्षिण आशिया देशांच्या मध्येच पाहिजे म्हटलं तर मोसमी पर्जन्य कसं आहे लहरी आहे त्याचा निश्चितच परिणाम या ठिकाणी उत्पन्नावरती होतो म्हणजे प्राथमिक व्यवसाय द्वितीय तृतीय चतुर्थक त्याच्यामध्ये प्राथमिक मध्ये गुंतलेले अविकसित विकसित आहेत द्वितीय तृतीय याच्यामध्ये विकसित तर नंतर लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे दोन प्रकार पडतात पहा उदाहरणार्थ लोक कुठं राहतात वास्तव्य जी संख्या आहे त्याच्या मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत उदाहरणार्थ शहरामध्ये लोक दाटीवाटीनं राहतात गावामध्ये लोक शेतामध्ये घरं बांधून राहतात आता दोन्ही प्रकारामध्ये राहणीमान व्यवसाय सामाजिक रचना इत्यादीमध्ये फड फरक आढळतो पहा तुम्ही गेला शहरातील लोकांचं राहणीमान थोडं स्टँडर्ड दर्जाचं आहे स्टँडर्ड म्हणता येईल म्हणजे पोशाख खेड्यामध्ये काय करतो रे आपण फाटकी कपडे असतील तरी चालेल शहरामध्ये तसं नाही पहा सर्वजण दररोज चांगल्या पद्धतीची कपडे पोशाख असेल किंवा केसरचना असतील आहार पद्धती असेल राहणीमाना शहरामध्ये घरं पाहिली गगनचुंबी इमारती आहेत पहा तुम्ही पुण्यामध्ये जर गेला तर हिंजवडी परिसरामध्ये आय टी पार्क एरियामध्ये एक एक गाव सामवू शकेल एवढ्या उंच इमारतीत पहा खेड्यामध्ये घरांचा विस्तार कसा असतो रे हॉरिजंटलशी ती आडवी घरं वाढत जातात पहा शहरामध्ये काय गगनचुंबी गगनचुंबीत पहा ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या अगोदरच्या मध्ये पाहिले प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आढळते पा तर शहरी भागामध्ये द्वितीय तृतीय आणि चतुर्थ व्यवसायामध्ये कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आढळते पा आता ग्रामीण भागामधील लोकांचं राहणीमान शिक्षणाच्या सुविधा असतील आरोग्याच्या सुविधा असतील खेड्या खेड्यातील लोकांच्या शहरातील लोकांच्या सुविधा याच्यामध्ये आपल्याला फरक आढळतो पा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणात लोकसंख्या भाग दोन आजच्या व्हिडिओमध्ये पहिले दोन पॉइंट पाहिले होते कोणते वयोरचना दुसरा लिंगरचना आजच्या व्हिडिओमध्ये आपण साक्षरता आणि शिक्षण नंतर व्यावसायिक संरचना लोकसंख्या ग्रामीण आणि शहरी रचना यांचा काय घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यांचा आपण